समृद्धी सर्वांची, बँकेच्या उज्ज्वल भविष्याची. दी येवला मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड येवला. पंचवार्षिक निवडणूक 2022. बँकेच्या सर्वांगीण विकासासाठी, समृद्धीसाठी समृद्धी पॅनलच्या पतंग या निशाणीवर शिक्का मारून प्रचंड मतांनी विजय करा. मतदान दिनांक 13 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 ते 4, ठिकाण जनता विद्यालय, विनसूर रोड, येवला. अंगणवाडी सेविकांचे येवल्यात विविध मागण्यांसाठी आंदोलन. चांगल्या दर्जाचे मोबाईल देण्याची मागणी. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ येवला आणि यांनी आपल्या विविध प्रकारच्या मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका यांनी प्रकल्प पंचायत समिती येथे मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. याही गट विकास अधिकारी यांना निवेदन देखील देण्यात आलं. याही शासनानं दिलेले पोषण ट्रेकर हे ॲप मराठीतून दिलं पाहिजे आणि चांगल्या दर्जाचं मोबाईल माहिती भरण्यासाठी शासनानं पुरविले पाहिजे. शासनाला जर ऑनलाईन काम करण्यासाठी माहिती पाहिजे तर त्यांनी आम्हाला चांगले मोबाईल देण्यात यावा आणि सगळ्या सुविधा अवश्य दिल्या पाहिजे. तसेच शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळाला पाहिजे आणि मदतनीस हे रिक्त पद त्वरित भरले पाहिजे. अशा विविध मागण्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या महिलांनी केल्यात. याही महिलांनी उपोषण देखील दिले आहेत. याही महिलांनी घोषणा देखील दिलेल्या आहेत. स्टार टू महाराष्ट्र न्यूजसाठी साकीर शेख येवला. आज महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ येवला. आम्ही आज या ठिकाणी येवला प्रकल्पामध्ये सर्व सेविका आणि मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका मोर्चासाठी येवला प्रकल्प ठिकाणी आलेलो आहेत. तर आमचा मेन मुद्दा असा आहे का पोषण ट्रॅकर आम्हाला मराठीत पाहिजे. आम्हाला इंग्रजी येत नाही. आमच्या भगिनी कमी शिकलेल्या असल्यामुळे आम्हाला इंग्रजी जमत नाही. त्यामुळे शासनाने आम्हाला पोषण ट्रॅकर हे मराठीतून ॲप दिलं पाहिजे आणि चांगल्या दर्जाचे मोबाईल आम्हाला माहिती भरण्यासाठी पाहिजे. शासनाला जर ऑनलाईन काम करण्यासाठी ऑनलाईन काम करण्यासाठी जर माहिती पाहिजे तर त्यांनी आम्हाला चांगले मोबाईल देण्यात यावा आणि सगळ्या सुविधा जर त्यांना अवश्य पाहिजे तर त्यांनी आम्हाला चांगले दर्जाचे मोबाईल पोषण ट्रॅकर ॲप मराठीत आणि वेळच्या वेळेचे आम्हाला मोबाईल रिचार्ज पण दिला पाहिजे. तरच हे कामकाज व्यवस्थित सुरळीत चालेल. आणि काही वैयक्तिक मोबाईलमध्ये ज्या सेविकांनी काम केले त्यांनीसुद्धा ते काम करण्यात येऊ नये. आम्हाला शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळायला पाहिजे. मानधन नको, आम्हाला वेतन पाहिजे. आम्ही येवला एक व येवला दोन या अंगणवाडी सेविकांच्या वतीने मोर्चा काढण्यात आलेला आहे. तरी आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की आम्हाला पोषण ट्रॅकर हे मराठीत पाहिजे, ते इंग्रजीत नको. आमच्या सर्व भगिनी ह्या कमी शिकलेल्या आहेत, त्यामुळे त्यांना काहीच कळत नाही आणि त्याचं प्रशिक्षण पण आम्हाला नाही आहे. त्यामुळे ते मराठीतच पाहिजे आणि आम्हाला शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा दिला पाहिजे आणि मदतनीस व सेविका यांच्या रिक्त पद हे त्वरित भरले जावे. कारण एक अंगणवाडी कार्यकर्ती दोन यांचं काम करू शकत नाही.